पुणे शहरात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे आज मंदिरात केवळ धार्मिक विधी करण्यात आली वर्षातील पहिली अंगारकी असली भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेत ट्रस्टने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अंगारकी चतुर्थीला दरवर्षी शहर व उपनगरातून सुमारे तीन ते चार लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते यासाठी खबरदारी म्हणून आज मंदिर बंद ठेवण्यात आली आहे आज मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जात नाही आहे भाविक रस्त्यावरूनच बाप्पाचे दर्शन घेत ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे अंगारकीच्या दिवसासह हो इतर दिवशीही भक्तांकरिता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्या वतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी केली जाणार आहे तसेच घर बसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे ट्रस्टच्या के वेबसाईट ॲप फेसबुक यूट्यूब ट्विटरच्या माध्यमातून चोवीस तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही ट्रस्टने केले आहे पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भाविकांकडून प्रसाद फुले हार स्वीकारणे बंद केले आहे राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे